कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। सप्तशृंगी गळाच्या पायथ्याशी असलेले कळवण तालुक्यातील नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या एक महिन्यापासून रुग्णवाहिका नसल्याने सप्तशृंगी परिसराच्या खेड्यातील रुग्णांना काही इजा झाल्यास 108 रुग्णवाहिकास कॉल करून 2-2 तास तात्काळ उभे राहून सुद्धा रुग्णवाहिका मिळत नाही, यामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता होऊ शकते। नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे फक्त आता शोभेची वस्तू बनले आहेत। या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी असतानाही त्या पण आपल्या मर्जीनुसार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। एकीकडे कोरोना हा संसर्गजन्य रोग देशात थैमान घालत असताना याचे गांभीर्य येथील डॉक्टरांना आहे की नाही असा प्रश्न येथील आदिवासी जनता व येथील रुग्णालयामध्ये आलेले रुग्ण विचारत आहे। याबाबत रुग्णालयामध्ये गेला असता या ठिकाणी काल एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने नांदुरीजवळ अपघात झाल्यामुळे सदर रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले असतात। या ठिकाणी रुग्णास डॉक्टर नसल्याने कळवणी येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने त्यांना खासगी गाडीमध्ये त्यांना कळवणी या ठिकाणी घेऊन गेले। तिकडे महाराष्ट्र शासन लाखो रुपये खर्च करून विविध सुविधा उपलब्ध करून देतात, पण काही आरोग्य कर्मचारी हे आपल्या मनमानी कारभार करून फक्त दिवस कसा जाईल अशी भूमिका पार पडत असल्याने व येथील वैद्यकीय अधिकारीबाबत नांदुरी दरेगाव सप्तशृंगीगड आदी परिसरातील ग्रामपंचायतीने याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कामात काही सुधारणा होत नसल्याने व आपल्या मनमानी कारभारामुळे सर्व ग्रामस्थ व रुग्ण त्रस्त झाले आहेत। रुग्णांना सेवा पुरवणं आपलं कर्तव्य पार पाडून सदर वैद्यकीय अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे सुट्टीवर जात असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कधी कधी ती पण अवेलेबल नसते, परंतु योगायोगाने जेव्हा नशिबाने जर ती अवेलेबल असली तर ती मिळेल। मला असं वाटतं की नांदुरी ओपीडीवर जर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली तर या एवढ्या परिसरात 12-15-20 जे खेडे या परिसरामध्ये जेव्हा ॲक्सिडेंट होतात त्यावेळेला नांदुरीची जर ॲम्ब्युलन्स जर उपस्थित झाली तर त्याचा जीव वाचू शकतो आणि आपण त्या पेशंटवर वेळेवर उपचार करू शकतो। तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून शासनाला किंवा प्रशासनाला एवढी विनंती करायची की नांदुरीसाठी जर आपण स्पेशल काही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था जर करून दिली तर आपल्या ह्या तालुक्यासाठी आपल्या ह्या काही गावांसाठी अतिशय चांगली गोष्ट राहील, जेणेकरून आपण पेशंटची वाचवू शकतो। तसेच या ठिकाणी 15 कर्मचाऱ्यांची नियुक्ती असताना या ठिकाणी फक्त 2 व्यक्ती काम करताना दिसत आहेत। याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची दखल घेऊन याबाबत कारवाई करून 12 खेड्यातील रुग्णांना 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व रुग्ण करीत आहेत। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ मानकर सप्तशृंगीगड।